उतरले नव्हते अजून पाठीवरील शिक्षणाचे ओझे. लहानपणी संसारात सांगा मन कसे रमले हिचे. हसण्या खेळण्याच्या दिवसात असे हे मातृत्व आले. सासरी नांदताना मात्र बालपण कधीच हरवले. सुखी संसाराचे स्वप्न पाहिले मग मेघ काळे का दाटले. तुकड्या तुकड्याने काळीज फाटले जेव्हा पतीनेही झिडकारले. इवलासा जीव कुशीत घेऊन भीक मागितली घरदार असून मरणही येईना थांबे पुढ्यात येऊन पोटच्या गोळ्याची करून हाक ऐकून नियतीनी बघा हिला कशी फिरवली. मातेनेही कशी दूर लोटली. घरदार धनी असून देखील पोरीला या अनाथ केली. पोरके झालेल्या लेकरांची आस हिला लागली. कोठे होती कोठे गेली अनाथांची ही माई बनली. अनाथांची माय म्हणून अवघ्या देशात ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचं 4 जानेवारी 2022 हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. सिंधुताई सपकाळ यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1947 रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला. वर्धा जिल्ह्यातील नवरगाव ही सिंधुताई यांची जन्मभूमी. त्यांचा विवाह वयाच्या 9व्या वर्षी वयाने 26 वर्षांनी मोठे असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी झाला होता. घरी प्रचंड सासूरवास. कुटुंबात शैक्षणिक वातावरण नव्हतं. नवऱ्याने चारित्र्याचा संशय घेऊन त्यांना घराबाहेर काढलं. घरच्यांनीही त्यांच्याकडे पाठ फिरवली. त्यामुळे परभणी नांदेड मनमाड रेल्वे स्टेशनवर सिंधुताई भीक मागत. एकदा तर त्यांनी आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता. अनेक दिवस भीक मागितल्यानंतर त्या स्मशानातही राहिल्या. त्यानंतर त्यांनी अनाथ मुलांना सांभाळण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी ममता बाल सदनाची स्थापना केली. 1994 साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरू केली. अनाथ बेवारस मुलांना सांभाळतानाच त्यांना शिक्षण अन्न कपडे देण्यास त्यांनी सुरुवात केली. या संस्थेत 1050 मुले राहिलेली आहेत. त्यांनी पुण्यात बालनिकेतन चिखलदरा येथे सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह वर्ध्यात अभिमान बालभवन गोपिका गाय रक्षण केंद्र सासवडमध्ये ममता बाल सदन आणि पुण्यात सप्तसिंधू महिला आधार बाल संगोपन व शिक्षण संस्थेची त्यांनी स्थापना केली. सिंधुताईंना त्यांच्या कार्यासाठी आतापर्यंत अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. पद्मश्री पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा, अहिल्याबाई होळकर पुरस्कार, मूर्तिमंत आईसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार, IT प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा दत्तक माता पुरस्कार, शिवलीला महिला गौरव पुरस्कार, लोकसत्ता सह्याद्रीचा हिरकणी पुरस्कार, पुणे विद्यापीठाचा जीवन गौरव पुरस्कार हे त्यातले काही निवडक पुरस्कार आहेत. त्यांच्या नशिबी फक्त अवहेलना आली. जन्म घेतल्यानंतर त्यांच्या चिंधी या नावापासूनच ती सुरू झाली आणि त्या पुढे जगासाठी जागृतीच्या पणती झाल्या. अनाथांची माय झाल्या त्यामुळे त्यांच्या जाण्याने आता कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. माईंना सुमारे 1500 मुलं आहेत. 2 दिवसांच्या मुलापासून ते 72 वर्षांच्या वृद्धापर्यंत सगळीच त्यांची मुलं आहेत. विधवा मनोरुग्ण या त्यांच्या लेकी. माईंना 400 सुना आणि 200 जावई आहेत. बरीचशी मुलं शिकून स्वतःच्या पायावर उभी आहेत. माझी मुलं डॉक्टर वकील शिक्षक आहेत हे सांगताना त्यांचा चेहरा फुलून येतो. 30 वर्ष राज्यभर हिंडून भीक मागून भाषण करून कविता म्हणून माईंनी त्यांचा हा संसार उभा केला. गाण्यानं कवितेनं माईंना जगवलं आणि आजही कविताच त्यांचा आधार बनल्या. बहिणाबाई सुरेश भटांच्या कवितांचं त्या ऋण मानतात. या साहित्यकांनी मला दुःखातून बाहेर काढलं आणि सांगितलं व्रण जपत रहा गात रहा पुढे जात रहा. साहित्य माणसाच्या पायात बळ देतं. जखमा पुसत बेभान करत उन्मत करत कवितांमुळे माझ्या वेदना मी विसरू शकले असं माई नेहमी सांगतात. त्या स्वतः उत्तम कवयित्री आहेत. त्यांच्या कवितेतही वेदना असते. वेदनेशिवाय कविता निर्माण होत नसते. वेदनेतून निर्माण झालेली कविता काळजाशी नातं जोडते असं माई सांगतात. दीपक आणि ममता ही त्यांची मुलं त्यांचं बरंचसं काम पाहतात. ममताने म्हणजेच माईंच्या मुलीनं ममताने MSW केलं आहे. सख्खी आई जिवंत असताना अनाथाश्रमात नेऊन टाकलं आणि इतरांच्या मुलांना सांभाळलं म्हणून आपली मुलगी आपल्याला बोल लावेल याची माईंना सतत भीती वाटत असे. पण ममतानं आपल्या आईने केलेल्या त्यागाचं मूळ ठाऊक आहे.
मायेंनी उभा केलेल्या पसाराचा तिला प्रचंड अभिमान आहे. ममताप्रमाणे आपल्या इतर मुलींनीही शिकावं आणि मोठं व्हावं असं त्यांना वाटतं. स्त्री कधीही हरणार नाही, कारण तिला वेदना म्हणजे काय ते ठाऊक असतं. विदर्भात इतक्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, पण एका तरी शेतकऱ्याच्या बायकोनं आत्महत्या केल्याचं कधी ऐकलं आहे का? ती कधीही या जगातून पळ काढणार नाही, कारण स्त्रीची वेदना तिला जगायला शिकवते. स्त्रीचं आयुष्य कसं, मंदिरात ठेवाल तर नंदादीप, मुठीत धराल तर आग, पण तरीही स्त्रीच कायम वेठीस धरली जाते. म्हणून माईविषयी एकच म्हणावं असं वाटतं, ओळख तिची अनाथांची माय, प्रेमाला पोरक्या असलेल्या निराधारांची ती माय, हिमतीसमोर तिचा हरला तो काळ, चिंधीची झाली सिंधू, सिंधूची झाली माई, अशी ओळख तिची ती सिंधुताई सपकाळ.